राष्ट्रीय अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहिटणे तालुका उत्तर सोलापूर येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून 5000 घरांचा गृहप्रकल्प साकारण्यात येतो. या गृहप्रकल्पामध्ये कामगार, कष्टकरी, असंघटित कामगार, मजूर यांना प्राधान्याने त्यांच्या हक्काचं स्वतःचं घर मिळावं या उद्देशाने विजयकुमार देशमुख यांनी हा प्रकल्प सुरू केलाय. या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 1000 घराचा स्लॅब भरण्याचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख, अटल गृहनिर्माण संस्थेचे विकासक अंकुर पंदे, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, शिवानंद पुजारी, प्रभाग क्रमांक 2 नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, भारत बडूरवाले आदी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आलंय. गृहनिर्माण संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय. सोलापूर शहरात कामगार, कष्टकरी, असंघटित कामगारांची संख्या लक्षात घेऊन राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कामगार, कष्टकरी वर्गाला त्याच्या हक्काची पक्की घरं मिळवण्यासाठी सर्वांनी जोमानं काम करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलंय.